नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूयात वरण भात। आता तुम्ही सगळे विचार करत असाल की आम्हाला वरण भात बनवता येतो, खूप बेसिक आणि सिम्पल रेसिपी आहे, का तू दाखवतेस? पण तुम्हाला माहीत असेल की मधुराज रेसिपी नावाची माझी आणखी एक वेबसाईट आहे, आणि गेली 5 वर्ष मला सतत कमेंट किंवा प्रतिक्रिया येतात की मधुरा तू प्रेशर कुकर कसा वापरायचा ते आम्हाला शिकव, किंवा वरण भात बनवताना आमची डाळ शिजत नाही, किंवा डाळ शिजली तर भात खूप मऊच होतो किंवा कच्चा होतो, अशा सर्वसाधारण सगळ्यांच्या कमेंट्स असतात। तर ही रेसिपी बिगिनर्ससाठी किंवा न्यूली मॅरिड किंवा बॅचलर्ससाठी आहे। तर सगळ्यात आधी इथे मी हे कुकरचे डबे आहेत, हे जनरली प्रेशर कुकरबरोबर येतात। तर सगळ्यात मोठा डबा आहे, त्यामध्ये मी तांदूळ घेतलेत। तर इथे मी 1/2 कप किंवा 1/2 वाटी सुरती कोलम तांदूळ घेतला आहे। मला पर्सनली वरण भातमध्ये मऊ भात खूप आवडतो, पण आज रेसिपीसाठी इथे मी सुरती कोलम तांदळाचा वापर करते आहे। आणि त्याचबरोबर इथे दुसऱ्या डब्यात माझ्याकडे 1/2 वाटी तुरडाळ आहे। तर तुरडाळच्या ऐवजी तुम्ही मुगडाळीचा सुद्धा वापर करू शकता, किंवा 1/2 मुगडाळ आणि 1/2 तुरडाळ वापरली तरी चालू शकते। तर हे सगळ्यात आधी आपण व्यवस्थित वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊयात। तर या ठिकाणी डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता साधारणपणे 1/2 कप डाळीसाठी मी 1 कप पाणी घेतलं आहे, आणि 1/2 कप तांदूळासाठी 1 कपला थोडंसं जास्त, म्हणजे 1 कप पाणी आणि त्याला थोडंवर 2 ते 3 चमचे जास्त पाणी ॲड केलं आहे। आता आपण डाळीमध्ये हिंग घालूयात, चिमूटभर हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि त्याचबरोबर तांदूळमध्ये आपण हे मीठ घालूयात चवीप्रमाणे, हेही व्यवस्थित ढवळून घ्या। आता इथे माझ्याकडे प्रेशर कुकर आहे, तर भात करताना साधारणपणे इथे तळाशी 1 इंच पाणी घ्यावं लागतं, आणि सर्वसाधारणपणे ही प्रत्येक प्रेशर कुकरमध्ये जाळी येते, तर ही जाळी खाली ठेवायची, जेणेकरून जे तळाचं किंवा बुडाचं पाणी आहे ते डाळ किंवा तांदूळमध्ये जात नाही। तर सगळ्यात आधी डाळ खाली ठेवायची, त्यामुळे डाळ व्यवस्थित एकसारखी आणि मऊ शिजते, आणि वर कायम तांदूळ ठेवावे। आणि हे बंद करते, आणि आता हे मी मध्यम आचेवर साधारण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून देणार आहे। का कुणास ठाऊक, पण कुकर म्हणलं की सगळ्यांचं समीकरण असतं की तो मोठा गॅसवरच चालू करायचा, पण त्याने काय होतं की शिट्ट्या पटापट होतात, आणि मग एकतर डाळ तरी कच्ची राहते किंवा मग भात तरी खूप जास्त शिजला जातो। त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण कुकरमध्ये वरण आणि भात एकत्र शिजवतो तेव्हा मध्यम ते मोठ्या आचेवर कुकर लावावा। जाड असला म्हणून काय झालं, त्याच्यावर खरंच एवढा जाळ काढू नका, मध्यम आचेवरच तो शिजू द्या। तर या ठिकाणी 4 शिट्ट्या करून मी इथे वरण आणि भात व्यवस्थित शिजवून घेतला आहे, आणि तुम्ही बघू शकता भात व्यवस्थित छान असा फ्लफी झाला आहे आणि व्यवस्थित मऊ शिजला आहे, आणि डाळही छान शिजली आहे। आता डाळीमध्ये थोडंसं मीठ चवीप्रमाणे, आणि मी पुणेकर असल्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट सगळ्यामध्ये गुळ घालायची सवय आहे, त्यामुळे मी थोडासा गुळ घालणार आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल। आणि हे व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे, आणि या ठिकाणी डाळ मी व्यवस्थित हाटली आहे। आता परत मी गॅस मध्यम आचेवर चालू करते, आणि जस्ट एक उकळी येईपर्यंत ही डाळ पुन्हा एकदा शिजू द्यायची। आणि या ठिकाणी डाळीला मस्त उकळी आली आहे, आता मी गॅस बंद करते, आणि आपला वरण भात तयार आहे। गरम गरम वरण भात, तूप आणि लिंबू, हे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे। माझं ऑल टाईम फेवरेट म्हणाल तर ही डिश आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा,
तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा व्हिडिओ टाकेन तेव्हा सगळ्यात 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 आधी तो तुम्हाला दिसेल. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या मराठी रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.